व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। अनेक दिवसांपासून सत्ताधारी नगर अध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जागा बदल किंवा संजय नगर आणि लगतच्या भागांची नावे बदलून गोविंद नगर करणे असेल अशा एक ना अनेक मुद्द्यांवर नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर आरोप केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर याच आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे, ज्यामध्ये बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याबद्दल सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नियोजित जागेत म्हणजेच शिवाजी चौकात होईल। याबाबत आम्ही आवश्यक ती पुन्हा प्रोसेस करू, शासनाकडे त्याबद्दलची मागणी करणार आहोत आणि मंजुरी मिळताच तातडीने पुतळा बांधला जाईल असेही त्यांनी सांगितले। कारण की तिथे तुम्ही पण जाणता, म्हणजे टीपीने तर नाही सांगितलेलं आहे, वेगवेगळे ऑप्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये। त्यांनी सांगितलं की असं कॉलम करून असं चौथऱ्यावर वरती हवेमध्ये बस लावा, तर मला असं वाटत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांना असं एक तर कुठे वरती हवेत ठेवावं। दुसरी गोष्ट, ते फाउंडेशन ते एवढं वरती एवढं उंच बांधकाम करण्यासाठी जे खालचं फाउंडेशन लागेल त्या फाउंडेशनसाठी तिथे जागा तरी आहे का? त्याच्यामुळे हे असे जे सल्ले लोक कोणी देतात ते चुकीचे आहेत। थोडंसं लॉजिकली आणि प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जी प्रतिमा आहे त्यांचं जे जे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या साठी ते जे दैवत आहेतच, पण त्यांची जी प्रतिमा आहे ती एवढी मोठी आहे की ती अशी कुठे कोपऱ्यात किंवा छोट्याशा जागेत असं बांधून नाही ठेवावी। त्याला त्याला असं ओपन स्पेस थोडं जागा मोकळ्या ठिकाणी असं त्यांना स्मारक झालं पाहिजे अशा मताची मी स्वतः आहे। तर पुढे बोलताना त्यांनी असे सांगितले की पुतळ्याची मागणी ही सर्वव्यापी आहे आणि कोणत्याही समाजाचा या पुतळ्याला विरोध नसून विरोधी गट फक्त समाजात भांडण लावण्यासाठी या पुतळ्याचे राजकारण करत आहे असा आरोप देखील नगराध्यक्ष आदिक यांनी केला आहे। यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांच्यावर झालेल्या चुकींच्या बिलासंदर्भात झालेल्या आरोपांबाबत विचारणा केली। यावर अधिकांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले आणि त्या म्हणाल्या, चुकीच्या पद्धतीने कामे करून बिले मंजूर करून घेणाऱ्यांची फाईल आमच्याकडे देखील आहे, आम्ही त्यावेळ आल्यावर बाहेर काढूच असा इशारा देखील अधिक यांनी यावेळी बोलताना विरोधकांना दिलाय। ही जी गोष्ट आहे की त्यांनी सरसपणे मोठे घोटाळे केले तर हे जग जाहीर आहे, म्हणून तर सत्ता पलट झाला। कारण की आधीच्या लोकांना म्हणजे सगळ्यांनाच माहिती होतं की आधीची बॉडी काय करत होती आणि कशा पद्धतीने काम करत होती। हे अक्षरशः बाजारपेठेतले दुकानदार मला येऊन म्हणतात, ताई आता कुठेही आम्हाला तुम्ही आम्हाला पावती घेत नाही, तुम्ही आमच्याकडनं काही खंडणी किंवा काही असे प्रकार घडत नाही आहे। आणि कुणाच्याही प्लॉट समोरून जिथे जिथे मी रस्ते केले माझ्यावर आरोप केले गेले की मी त्यांना प्राधान्य देते की त्यांच्या प्लॉटचे प्राइजेस वाढावे, किमती वाढाव्या, याच्यासाठी मी ते रस्ते करते। पण तिथे माझा प्लॉट तर नाही आहे। याच्या आधी काय होत होतं, जिथे रस्ता बनत होता कारण एक जण माझ्याकडे येऊन अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडले की ताई तुम्ही माझ्या इथे रस्ता टाकला, मी कित्येक वर्षांपासून मागत होतो तो रस्ता करून, पण मी मागितला तेव्हा माझ्याकडनं माझ्या प्लॉटमधला एक हिस्सा मागत होते तरच तो रस्ता केला जाईल अशा पद्धतीची भाषा वापरून मला त्यांनी सांगितलं आहे। आणि मग ते खूपच म्हणजे जे आरोप करत आहेत जरा त्यांनी स्वतःचा चेहरा आरशामध्ये एकदा नीट पारखून बघावा आणि ते किती पाण्यात आहेत ते स्वतः त्यांनी बघावं माझ्यावरती आक्षेप करण्या घेण्यापेक्षा। माझ्या चार साडेचार वर्षामध्ये जी काही विकास कामं आमच्याकडनं झाली त्याची एक साधारण आढावा जनतेपुढे मांडावा या प्रयत्नातून मी आजची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये मग जे आत्ता जो गैरसमज समज कुशंका लोकांच्या मनामध्ये आल्या, मग त्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन मीटिंगबाबतच्या असतील किंवा गोविंद नगर ह्या गार्डनच्या बाबतीत परिसराबद्दल असेल किंवा आणखीन काही बिलांच्या बाबतीत जो शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली ते दूर करण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। तर त्याच्यामध्ये सांगू इच्छिते की आपली जी विकास कामं आत्तापर्यंत म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून तर आज तारखेपर्यंत जवळजवळ 22.5 कोटी रुपयांची विकास कामं, त्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा गटारीची कामं असतील किंवा पेविंग ब्लॉक्सची कामं असतील, असे विविध कामं आपल्या शहरामध्ये झालेली आहेत। आणि तुम्हाला मी नंतर लिस्ट दाखवतेच, परंतु प्रत्येक भागामध्ये असं कुठलाही राजकारण न करता किंवा दुजाभाव न करता कुठलाही स्वार्थ न पाहता प्रत्येक भागासाठी
तो निधी आपण डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक ठिकाणी नागरिकांचे प्रायोरिटी जाणून ती कामं केलेली आहेत। एकंदर आपल्यावर जो आरोप होतात की जे अतिरिक्त बिलं काढली जात आहेत, जी कामं डबल डबल केली जात आहेत, त्याच्यावर डबल डबल कामांच्या माध्यमातून बिले, म्हणजे नेमकी काय बिलांचं काय गोंधळ चालू आहे? आता बिलांचा गोंधळ जो आहे तो माझ्या कानावरती आला होता, मला पण त्याच्याबद्दल नंतरच कळलं। तर ते मी सीओ साहेबांना सूचना केलेल्या आहेत की त्या बिलांची माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई त्यांनी करावी। राहिलं ती बिलं आम्ही का नाही चेक केली की आम्ही कसं काय ते पास होऊ दिले, तर हे छोटे छोटे किरकोळ बिलांची बिलं होती। तर ते आता मी किंवा सीओ साहेब किंवा ते आपले नगर अभियंता यांनी ते चेक करावे अशी माझी पण अपेक्षा नाही आहे। त्याच्यामुळे जो संबंधित अधिकारी आहे ज्यांनी ते बनवले त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि जो ठेकेदार आहे त्याच्यावर देखील कारवाई होईल। दरवेळेस एक तुमच्यावर आरोप होतो की ऑनलाईन सभेमध्ये तुम्ही फक्त एखादा विषय एखाद्याचा आवाज दाबून तुम्ही फक्त विषय मान्य करून घेता, यावर तुम्ही काय सांगा? त्या मीटिंग्सचे रेकॉर्डिंग्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही पण बघू शकता की कुणाचाही आवाज दाबलेला नाही आहे। आता ऑनलाईन मीटिंग जेव्हा होत असते तेव्हा हे तुम्ही तुम्ही इन्फोटेक जायंट्स आहात, तुम्हाला लोकांना माहिती आहे की इंटरफिअरन्स होतो आवाजाचा जेव्हा आपलं मोबाईल फोन चालू असेल किंवा जे ऑनलाईन कम्युनिकेशन चालू असतं तेव्हा इंटरफिअरन्स होत असतो। मग सगळे एकाच वेळेस जेव्हा बोलतात तेव्हा कुणाचाच कुणाला आवाज जात नाही, असा कुणाचा आवाज दाबला असं मुळीच नाही, प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते आणि ज्याला त्याला त्याच्या टर्ननुसार बोला हे आधीच सूचित केलेलं असताना एकाच वेळेस सगळे बोलतात, मग कुणालाच कुणाचं काहीच समजत नाही। तर पुढे त्यांना गोविंद नगर या नावाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे पूर्वीपासून असलेल्या भागाचे नाव बदलले जाणार नसून फक्त नव्या होणाऱ्या उद्यान किंवा भाजी मार्केट परिसरात गोविंद नगर नाव देण्याचा मानस हा पालिकेचा आहे। विरोधकांनी समजून घ्यावं आणि नागरिकांनी अशा चुकीच्या आणि खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील अधिक यांनी पत्रकार परिषदेमार्फत नागरिकांना केले आहे। आणि पुन्हा एक शेवटचा प्रश्न की जे गोविंदनगरचं आहे मग ही बाकीची जी नावं आहेत ती तशीच राहणार आहेत की फक्त सर्वांची मिळून एक नाव होणार आहे? हे गोविंदनगर नावावरून जो त्यांनी राजकीय एक स्टंट केलेला आहे ते एकदम हास्यास्पद आहे, कारण की ते म्हणतात की हे कागदोपत्री आहे परंतु अस्ति तिथे ती गार्डन न बनवता त्याच्या परिसराचं नाव कसं दिलं? तर कागदोपत्री जरी असलं तरी ते प्रशासकीय मान्यता घेऊन कागदोपत्री आलेलं आहे आणि त्याच्या त्या त्या आणि त्याच्या लगतच्या परिसराला, कारण हा नवीन परिसर घडतो आहे अजून तिथे लोकवस्ती आलेली नाही आहे, त्या स्कीम्स आहेत आता लेआउट आहेत ते गार्डन प्लस त्या लेआउट त्या परिसराला फक्त हे नवीन नाव देण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेस नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, रवी पाटील, मुक्तार शहा, अल्तमश पटेल, नगरसेविका प्रणिती चव्हाण आदी नगरसेवक नगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी प्रवीण जमझडे, श्रीरामपूर। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।